आपण दिवसातून एवढ्या गोष्टी करतो आणि त्या सगळ्या गोष्टी इंग्लिशमध्ये कशा सांगायच्या कशी एवढी सगळी वाक्य बोलायची हेच आज आपण बघणार आहोत डेली रुटीन इन इंग्लिश म्हणजेच तुमचा दिनक्रम कसा असतो हे इंग्लिशमध्ये तुम्ही कसं एक्सप्लेन करणार आहात कसं सांगणार आहात यावर आजचा आपला व्हिडिओ आहे हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे जिकडे आपण खूपच सोप्या पद्धतीतून मराठीमधून इंग्लिश शिकत असतो दर रविवारी सकाळी अकरा वाजता सो लेट स्टार्ट विथ द टॉपिक हाव आय यू गोइंग टू एक्सप्लेन युअर डेली रुटीन इन इंग्लिश व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी हे जे लाल सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबा आणि त्याच्या शेजारील घंटीचं बटनही दाबा म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला फोनवर नोटिफिकेशन येईल तसंच या ये बटनवर क्लिक केलं के की व्हिडिओचं डिस्क्रिप्शन तुम्हाला दिसेल जिथे मी तुमच्या उपयोगी येणाऱ्या ईबुक्सच्या लिंक्स नोट्सच्या लिंक्स वेगवेगळ्या ॲप्सच्या लिंक्स तसंच आपल्या इंग्लिश स्पीकिंग कोर्सच्या लिंक्स सुद्धा मी देत असते नाव लेट्स बिगिन विथ सर्वात प्रथम काय करा इस दिवसाला तीन भागांमध्ये डिवाइड करा ओके डिवाईड द डे इंटू थ्री पार्ट्स, जसं मी इथे म्हटलेलं आहे फर्स्ट विल बी मॉर्निंग पार्ट ओके तुम्ही सकाळी काय करता मॉर्निंगमध्ये ते आपण बघणार आहोत मग ड्यूरिंग द डे ओके म्हणजे अख्ख्या दिवसात तुम्ही काय काय करता ते आपण बघूया आणि नेक्स्ट इज इव्हनिंग किंवा रात्री ऑल राईट संध्याकाळी किंवा रात्री इव्हनिंग ऑर नाईटमुळे तुम्ही काय काय करता असं आपण डेला जेव्हा डिवाइड करू तेव्हा एक आपल्याला आयडिया येईल की काय काय सेंटेन्सेस आपण कधी कधी म्हणू शकतो आता इकडे मी एक बेसिक एक्झाम्पल देते आत्ता सध्या च्या सिच्युएशनला धरून डेली रुटीन काय असू शकतं लोकांचं असं एक बेसिक एक्झाम्पल आहे पण तुमचं डेली रुटीन वेगळं असू शकतं तुमच्याप्रमाणे तुम्ही सेंटेन्सेसची थोडी अदलाबदल करू शकता ऑल राईट ओके आता मॉर्निंगपासून स्टार्ट करूया आपण इथे बघूया की मी तुम्हाला सपोज माझं डेली रुटीन सांगते आहे तर मी कसं सांगणार मी सहसा सकाळी सात वाजता उठते आय युजली वेकअप ॲट सेवन इन द मॉर्निंग युजली म्हणजे सहसा मी सहसा सकाळी सात वाजता उठते आय युजली वेकअप ॲट सेवन इन द मॉर्निंग ठीक आहे किंवा तुम्ही सेवन ए एम असं पण म्हणू शकता सो आय युजली वेकअप ॲट सेवन इन द मॉर्निंग नेक्स्ट इज उठल्यावर मी काय करते एकदा उठल्यावर मी माझे दात घासते आणि माझं तोंड धुते दात घासणेला काय म्हणतात ब्रश ओके okay? दात घासणेला काय म्हणतात टू ब्रश युअर टीथ आणि तोंड धुणेला म्हणतात वॉश युअर फेस ओके आणि लक्षात घ्या टूथ आणि टीथ टूथ म्हणजे एकवचन दात एक दात आणि अने अनेक अने अने दात इज टीथ सो चुकून तुम्ही आय ब्रश माय टीथ असं नका म्हणू एस नाही लागणार ऑल राईट right? टीथ हा ऑलरेडी एक अनेक वचन शब्द आहे टीथ इज ऑलरेडी अ प्लुरल वर्ड सो वन्स आय वे कप आय ब्रश माय टीथ वॉश माय फेस ओके आय ब्रश माय टीथ वॉश माय फेस त्यानंतर त्यानंतर मी काय करते त्यानंतर मी एक कप चहा पिते इन इंग्लिश हॅव आय यू आयु टू सी दिस आफ्टर दॅट आय हॅव अ कप ऑफ टी आफ्टर दॅट म्हणजे त्यानंतर आय हॅव अ कप ऑफ टी मी एक कप चहा पिते आता तुम्ही म्हणाल आय हॅव का आय ड्रिंक अ कप ऑफ टी का नाही तुम्ही आय ड्रिंक पण म्हणू शकता आय ड्रिंक अ कप ऑफ टी आय हॅव अ कप ऑफ टी काही म्हणू शकता अर्थ सेम होतो ओके okay? या कॉन्टेक्स्टमध्ये आय हॅव अ कप ऑफ टी आणि आय ड्रिंक अ कप ऑफ टी इज वन अन द सेम इन दिस कॉन्टेक्स्ट नेक्स्ट इज मग मी काय करते मग okay? मी आंघोळीला जाते देन आय गो फॉर अ बाथ मग म्हणजे देन ओके मी आंघोळीला जाते आय गो फॉर अ बाथ त्याच्यानंतर आंघोळीनंतर मी माझे केस वाळवते आणि विंचरते आफ्टर टेकिंग अ बाथ आय ड्राय अँड कोंब माय हेअर आता जर तुम्ही कोंब म्हणजे फणी यूज करत असाल तर यू कॅन से आय कोंब माय हेअर जर का तुम्ही ब्रश यूज करत असाल तर यू कॅन से आय ब्रश माय हेअर ओके टूथब्रश मला ब्रश, ब्रश नाही जो ब्रश मिळतो मी एक इमेज इकडे जो केसांचा ब्रश मिळतो सो यू कॅन सी आफ्टर टेकिंग अ बाथ आय ड्राय अँड ब्रश माय हेअर किंवा आय ड्राय अँड कोम माय हेअर त्याच्यानंतर मी कपडे घालते आणि माझा पलंग आवरते म्हणजे काय आय गेट ड्रेस्ड ओके आय गेट ड्रेस्ड म्हणजे सपोज मला ह्याच्यानंतर ऑफिस आहे तर मी ऑफिसचे कपडे घालते okay, ओके ऑफिसचे कपडे जेव्हा मी घालते किंवा कुठले पण जेव्हा आपण कपडे घालतो इंग्लिशमध्ये आपण म्हणतो आय गेट ड्रेस्ड ओके आय एम गेटिंग ड्रेस्ड आय गेट ड्रेस्ड अँड मेक माय बेड मेक माय बेड शब्दशः जर तुम्ही ट्रान्सलेशन बघायला गेलत तर इट इज मेक माय बेड म्हणजे मी माझा बेड बनवते पण म्हणजे काय मी जेव्हा उठलेली आहे तेव्हा मा माझी चादरी आहे उशी कशी पण पडली आहे अजून मी चादरींची माझ्या घडी नाही घातली तर उठल्यावर काय करतो आपण मेक युअर बेड म्हणजे व्यवस्थित उशीच्या जागी उशी ठेवणे नीट सादरींच्या घडी घालून नीट ठेवणे जे बेडशीट सरकलेलं आहे अस्ताव्यस्त झालेलं आहे ते नीट करून ठेवणे बेड एकदम साफ सुधरा स्वच्छ दिसतोय असा जेव्हा होतो तेव्हा त्याला म्हणतात क्लीन बेड ओके ओके द बेड इज टायडी नाव पण त्यासाठी जी प्रोसेस आहे जी आपण गोष्ट करतो जेव्हा बेड साफ करतो त्याला म्हणतात टू मेक युअर बेड सो आय गेट ड्रेस्ड अँड मेक माय बेड ऑल मग सकाळी साडेआठच्या सुमारास मी माझा नाश्ता करते मी अनेकदा टोस्टसह स्क्रॅम्बल्ड अंडी किंवा पोहे खाते इन इंग्लिश हाव आय यू गोइंग टू से दिस ॲट अराउंड एट थर्टी ए एम आय हॅव माय ब्रेकफस्ट अगेन यू कॅन से आय ईट माय ब्रेकफस्ट ऑल्सो इज फाईन ॲट अराऊंड एट थर्टी ए एम आय हॅव माय ब्रेकफस्ट आय ऑफन ईट स्क्रॅम्बल्ड एग्स विथ टोस्ट और पोहे I often eat often manje da, okay baryazda I often eat scrambled eggs with toast and poha आता तुम्ही मे बी सातला नाश्ता करत असाल मे बी नऊ वाजता करत असाल साडे नऊ वाजता करत असाल तुमच्याप्रमाणे ते सेंटेन्स बदला ओके मी इथे म्हटलं ॲट अराऊंड एट थर्टी ए एम यू कॅन सी ॲट अराऊंड नाईन ए एम ओके इट्स अकॉर्डिंग टू यू यू हॅव टू चेंज द सेंटेन्सेस आणि मे बी तुम्ही एग नसाल खात मे बी तुम्ही पोहे पण नसाल खात तुम्ही फक्त मॅगी खात असाल तर तुम्ही ते पण म्हणू शकता ऑलराइट दिस इज जस्ट अन एक्झाम्पल वॉट आय एम ट्राइंग टू एक्सप्लेन मुव्हिंग आहे मी सध्या घरून काम करत असल्याने सकाळी नऊ वाजता मी माझे टेबल व्यवस्थित करते आजकाल सगळ्यांचं वर्क फ्रॉम होम आहे आणि ज्या टेबलवर मी बसणार आहे तिकडे सपोज पसारा आहे सो काम सुरू व्हायच्या आधी मला ते टेबल नीट करायचं आहे स्वच्छ करायचं आहे असं मला म्हणायचं आहे इन इंग्लिश आपण कसं म्हणणार आहोत ॲज आय एम करंटली वर्किंग फ्रॉम होम ओके ॲज आय एम करंटली वर्किंग फ्रॉम होम ॲट नाईन ए एम आय टाय अप माय वर्कस्पेस स्पेस आय टायडी अप माय वर्कस्पेस म्हणजे जिकडे मी बसणार आहे माझी जी जागा आहे जिकडे मी काम करणार आहे ती मी स्वच्छ करते आहे ओके आय टाय अप माय वर्क स्पेस सो so, हा जरा सकाळचा पार्ट आपण दिवसाला तीन पार्ट्समध्ये डिवाइड केलं होतं इफ यू रिमेंबर सो मॉर्निंग पार्ट इज डन नाव ड्युरिंग द डे आपण काय काय करतो नाव ड्युरिंग द डे वॉट ऑल थिंग्स वी डू सकाळी साडे नऊ वाजता मी लॉग इन करते आणि माझी कामं हो सुरू करते ऑलराईट तुम्हाला माहिती असेल आजकाल वर्क फ्रॉम होम आहे म्हणजे आपल्याला लॉग इन करायला लागतं की हां आता सुरू केलं आहे आम्ही काम सो दॅट्स लॉग इन ठीक आहे ॲट नाईन थर्टी ए एम आय लॉग इन अँड स्टार्ट माय वर्क ऑल राईट ॲट नाईन थर्टी ए एम आय लॉग इन अँड आय स्टार्ट माय वर्क सोमवारची सकाळ असल्यास झूम कॉलवर आमची टीमची मीटिंग असते ऑल राईट इफ इट्स मंडे मॉर्निंग वी हॅव अ टीम मीटिंग ओवर अ झूम कॉल ओके इफ इट्स मंडे मॉर्निंग जर का सोमवारची सकाळ असेल तर आमच्या टीमची एक मीटिंग असते झूमवर ऑल राईट सो तुम्ही इंग्लिशमध्ये कसं म्हणणार आहात इफ इट्स मंडे मॉर्निंग वी हॅव अ टीम मीटिंग ओवर अ झूम कॉल मग मैं मजा कामाते देन आय कमेंस विथ मै वर्क कमेंस टू बिगीन विथ ऑल राइट टू स्टार्ट समथिंग इज टू कमेन्स और राइट सुरवत करज कमेन्स देन आई कमेन्स विथ मै वर्क एक वजता मैं दुपार जेवण करते ऐट वन पी एम आय टेक अ लंच ब्रेक किट वन पी एम आई हैव माई लंच ऐट वन पी एम आई टेक अ लंच ब्रेक और ऐट वन पी एम आई हैव मै लंच माझा लंच ब्रेक दुपारी एक ते दोन वाजेपर्यंत असतो आणि ब्रेक दरम्यान मी माझे सोशल मीडिया ॲप्स पाहते इंग्लिशमध्ये कसं म्हणणार आहात माय लंच ब्रेक इज फ्रॉम वन पी एम टू टू पी एम ऑल राईट अँड ड्युरिंग द ब्रेक आय चेक माय सोशल मीडिया ॲप्स फेसबुक इंस्टाग्रॅम यूट्यूब हे तुम्ही कधी पाहता तर तुमचा जो लंच टाईम आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहता असं जर तुम्हाला म्हणायचं असेल इन इंग्लिश तर यू कॅन यूज दिस सेंटेन्स ड्युरिंग द ब्रेक आय चेक माय सोशल मीडिया ॲप्स नेक्स्ट इज लंच ब्रेक नंतर मी काय करते मी माझं सर्वोच्च प्राधान्य असलेलं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करते इन इंग्लिश हाव आय गोइंग टू से आफ्टर लंच ब्रेक आय ट्राय टू फिनिश अप द वर्क विच इज माय टॉप प्रायोरिटी ऑलराईट जे टॉप प्रायोरिटीवर काम आहे जे करायलाच पाहिजे लंच ब्रेक नंतर मी ते ट्राय करते की ते पटकन पटकन संपवायला पाहिजे कारण ते खूप इम्पॉर्टंट आहे टॉप प्रायोरिटीवर आहे आज व्हायलाच पाहिजे असं जे काम आहे दॅट आय ट्राय टू फिनिश इट ऑफ ऑलराईट आफ्टर लंच ब्रेक आय ट्राय टू फिनिश अप द वर्क विच इज माय टॉप प्रायोरिटी ऑलराईट नेक्स्ट सेंटेन्स इज बिफोर लॉगिंग ऑफ आय टायअप एनी लूज एन्ड्स फ्रॉम द वर्क डे अँड राईट माय फायनल ईमेल्स आता ह्याचं शब्दशहा ट्रान्सलेशन नाही आहे पण अर्थ असा होतो की लॉग ऑफ करण्यापूर्वी मी दिवसातील उरलेलं काम पूर्ण करते आणि माझं अंतिम ईमेल्स जे असतात ते मी लिहिते इंग्लिशमध्ये मी काय म्हटलेलं आहे परत एकदा बघूया कारण थोडंसं एक नवीन टर्म तुम्हाला वाटू शकते ही बिफोर लॉगिंग ऑफ आय टायअप एनी लूज एंड्स ओके फ्रॉम द वर्क डे अँड राईट माय फायनल ईमेल्स राईट माय फायनल ईमेल्स ईमेल्स मी लिहिते ओके पण आय टायअप एनी लूज एन्ड्स फ्रॉम द वर्क डे म्हणजे काय म्हणजे दिवसातलं माझ्याकडून जे अर्धवट कामं सुटलेली आहेत सपोज मला माझ्या मॅनेजरला हा निरोप द्यायचा आहे माझ्या टीममेट्सकडून मला हे काम करून घ्यायचं आहे किंवा माझं स्वतःचं एखादं काम राहिलं आहे ओके okay? ते मी पूर्ण करते काही ज्या गोष्टी जर का त्या अर्ध्या अर्धवट ज्या मी सोडलेल्या आहेत त्या मी कम्प्लीट करते आय अप एनी लूज एन्स फ्रॉम द वर्क डे ऑल राईट अँड आय राईट माय फायनल ईमेल्स म्हणजेच उरलेलं काम मी पूर्ण करते आणि माझे अंतिम ईमेल लिहिते राईट बिफोर लॉगिंग ऑफ म्हणजे काम बंद करण्याच्या आधी लॉग इन म्हणजे जेव्हा आपण लॅपटॉप उघडतो आणि ऑफिसनी तुम्हाला लॉग इन आय डी दिलेला असतो तो आपण लॉग इन करतो आणि मग ऑफिसला समजतं की ओके okay, ही झेड व्यक्ती झेड आपल्या एम्प्लॉईनी काम सुरू केलेलं आहे तसंच लॉग ऑफ असतं म्हणजे जेव्हा मी साईनआउट करते आणि लॅपटॉप बंद करून टाकते कंपनी अंडरस्टँड की ओके ही ही व्यक्ती साईन ऑफ झालेली आहे लॉग आउट झालेली आहे लॉग ऑफ झालेली आहे फ्रॉम द वर्क ठीक आहे सो लॉग इन अँड लॉग आउट आता हे युजल टर्म्स आहेत कारण आपण वर्क फ्रॉम होम करतो सो तुम्हाला ऑफन हे तुमच्या फ्रेंड्सकडून ऐकायला मिळत असेल सो हे झालं एक सेंटेन्स सो हे झालं एक सेंटेन्स हे कट कर आणि लास्ट पार्ट जो आपला उरतो दॅट इज इव्हनिंग ऑर नाईट ओके मी ठरवलं आहे की मी अतिरिक्त तास काम करत नाही आणि मी संध्याकाळी साडेसहा वाजता लॉग ऑफ करतो किंवा करते आय मेक इट अ पॉइंट दॅट आय डोंट वर्क फॉर एक्स्ट्रा आवर्स अँड आय लॉग ऑफ ॲट सिक्स थर्टी पी एम आय मेक इट अ पॉईंट दॅट आय डोंट वर्क फॉर एक्स्ट्रा आवर्स म्हणजे मी असं बघते मी असं ठरवलेलंच आहे की मी एक्स्ट्रा काम नाही करणार मी साडेसहा वाजता लॉग ऑफ करणार म्हणजे करणार त्याच्यानंतर मी सातपर्यंत वगैरे काम नाही करणार एक्स्ट्रा काम मी करणार नाही असं मी ठरवलं आहे सो आय मेक इट अ पॉईंट टू लॉग ऑफ ॲट सिक्स थर्टी असं म्हणायचं आहे मला ऑलराईट सो आय मेक इट अ पॉईंट ॲट आय डोंट वर्क फॉर एक्स्ट्रा आवर्स अँड आय लॉग ऑफ ॲट सिक्स थर्टी पी एम मी नंतर पौष्टिक काहीतरी खाते आणि माझ्या मित्रांना कॉल करते सो देन आय ईट हेल्दी स्नॅक्स अँड आय कॉल माय फ्रेंड्स आय ईट हेल्दी स्नॅक्स अँड आय कॉल माय फ्रेंड्स मी संध्याकाळी फिरायला जाते आय गो फॉर अन इव्हनिंग वॉक आय गो फॉर अन इव्हनिंग वॉक मी रात्रीचं जेवण संध्याकाळी साडेसातच्या सुमारास बनवते आणि काही साधी घरगुती कामे करते जसं की कपडे धुणे जेवणाचं टेबल पुषणे इत्यादी म्हणजेच आय कुक माय डिनर आय कुक माय डिनर ॲट अराउंड सेवन थर्टी पी एम अँड डू सम सिम्पल हाऊस होल्ड कोर्स लाईक लॉन्ड्री वाईपिंग डायनिंग टेबल एटसेट्रा आता हाऊसहोल्ड कोर्स आहे ऑलराइट स्पेलिंग इज सी एच ओ आर ई एस पण उच्चार चोरेस असं होत नाही हाऊसहोल्ड चोरेस असं नाही इट्स हाऊस होल्ड कोर्स म्हणजे काय तर घरातली वेगवेगळी कामं लॉन्ड्री म्हणजे काय कपडे धुणे धुतलेले कपड्यांच्या घड्या घालून ठेवणे इज कॉल्ड इज लॉन्ड्री आणि वायपिंग द डायनिंग टेबल डायनिंग टेबल पुषणे आणि इत्यादी म्हणजे ॲटसेट्रा ऑलरेट म्हणजे अजून पण बरीच काही कामं मी करते छोटी मोठी घरातली आय कुक माय डिनर ॲट अराउंड सेवन थर्टी पी एम अँड डू सम सिम्पल हाऊसहोल्ड कोर्स लाईक लॉन्ड्री वायपिंग डायनिंग टेबल ॲटसेट्रा मी माझ्या नवऱ्याचं काम संपण्याची वाट पाहते आणि मग आम्ही रात्री नऊ वाजता एकत्र जेवण करतो आय वेट फॉर माय हजबंड टू फिनिश हिज वर्क अँड देन वी हॅव आ डिनर टुगेदर ॲट अराउंड नाईन थर्टी पी एम ओके आय वेट फॉर माय हजबंड टू फिनिश हिज वर्क म्हणजे मी माझ्या नवऱ्याची वाट पाहते की कधी त्याचं काम संपणार आहे आणि मग आम्ही एकत्र साडेनऊ वाजता जेवतो असा ह्याचा अर्थ होतो नेक्स्ट इज साधारणपणे आम्ही रात्रीच्या जेवणानंतर सोफ्यावर आराम करतो आणि टी व्ही पाहतो जनरली वी रिलॅक्स ऑन काउच ऑन

लिसन टू सम जॉयफुल म्युझिक अँड देन गो टू स्लीप ॲट इलेवन थर्टी पी एम आय रीड अ बुक लिसन टू सम जॉयफुल म्युझिक अँड गो टू स्लीप ॲट That's थर्टी पी एम is. हाव माय डे इज असं तुम्ही सांगू शकता डेली रुटीन सो हे झालं एक एक्झाम्पल डेली रुटीन तुमचं डेली रुटीन काय आहे तुम्ही कशा प्रकारे तुमचं डेली रुटीन एक्सप्लेन करणार आहात इन इंग्लिश मला कमेंट करून सांगा ॲटलीस्ट एक सिक्स टू सेवन सेंटेन्सेस बनवा टेल मी समथिंग अबाउट युअर डेली रुटीन तुमचं काही वेगळं मस्त डेली रुटीन असेल तर मला नक्की वाचायला so आवडेल सो डोंट फि टू लीव अ कमेंट आणि जर तुम्हाला खरंच इंग्लिश शिकायचं असेल स्टेप बाय स्टेप इंग्लिश शिकायचं असेल तर आपला कोर्स बघायला विसरू नका डब्ल्यू 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 डॉट ऐश्वर्या पाटेकर डॉट कॉम या वेबसाईटवर कोर्सची सगळी माहिती दिलेली आहे ऑनलाईन प्री रेकॉर्डेड कोर्स आहे किंवा लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे ती क्लिक करून सुद्धा तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे आणि जर तुम्ही मला अजूनही इंस्टाग्रामवर बोलवत असेल तर इंस्टाग्रामवर फॉलो करा तिकडे मी बरेच अपडेट्स टाकत असते तुम्हाला नेक्स्ट टॉपिक काय शिकायचं आहे असे बरेच प्रश्न पण विचारत असते तेव्हा मला इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत की प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर